नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बहुतेक जणांच्या गावाला चूल असते आणि चुलीवरचं जेवण आत्तापर्यंत प्रत्येक जणानं खाल्लं असेलच। तर तुम्हाला माहितीच असेल की चुलीवरचं जेवण इतकं टेस्टी बनतं ना की त्याच्या पुढे एखाद्या ढाब्यावरचं जेवणसुद्धा फिकं पडेल, एवढी चव चुलीवरच्या जेवणाला असते। तर गोष्ट आत्तापर्यंतची अशी आहे की आम्ही मुंबई ते सातारा असा प्रवास केला होता आणि 14 दिवस आम्ही क्वारंटाईन राहिलो होतो। तर त्या व्हिडिओची लिंक ही वरती इथे तुम्हाला आय बटनवरती दिसेल, तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर वरती आय बटनवरती क्लिक करा। तर आत्ता आमचे 14 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आज आम्ही पहिल्यांदा मोकळा श्वास घेण्यासाठी घराबाहेर पडणार आहोत। तर पटकन जेवून आम्ही आता पुढचा प्रवास करणार आहोत। मंडळी, आजचा व्हिडिओ जो तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे तो व्हिडिओ तयार करताना मी कॅमेरा म्हणजेच गोप्रो जो ॲक्शन कॅमेरा मी वापरतो तो कॅमेरा मी हातात धरलेला आहे, म्हणजे तो कुठेच माउंट नाही केला, म्हणजे हेल्मेटला नाही लावला किंवा बाईकवरती नाही लावला, मी हातात पकडला आहे, सिम्पली हातात पकडला आहे। त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जरा हलताना दिसेल पण ठीक आहे, इट्स ओके। मला तुम्हाला फक्त निसर्गाचं सौंदर्य दाखवायचं आहे म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे। मंडळी, समोरचं दृश्य का एकदम जबरदस्त, एक नंबर, म्हणजे जबराट, म्हणजे आजूबाजूला हिरवळ, थंडगार हवा आणि ओला रस्ता, तर अशा प्रकारचं हे दृश्य आहे। मुंबईवरून जर आपल्या मुंबईला असताना जर आपल्याला असं दृश्य बघायचं असेल ना तर आपल्याला मुंबईपासून जरा खूप दूरवर यावं लागतं तेव्हा आपल्याला असं हे समोरचं दृश्य बघायला मिळतं। पण गावाला तसं नाही आहे, आम्ही जस्ट घरातून बाहेर पडलो आहे आणि बाहेर पडल्यानंतर आम्हाला हे समोर उत्तम असं दृश्य दिसून आलेलं आहे। खरं तर आपण गावाला कधी येतो, मे महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये, म्हणजेच उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये। आता मी सातारचा असल्यामुळे आमच्याकडे एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये यात्रा असते आणि त्या यात्रेच्या काळामध्येच आम्ही सगळे गावाला एकत्र जमा होतो, पण त्यावेळेला असं हिरवंगार वातावरण नसतं। तसं म्हणायला गेलं तर आजचा व्हिडिओ काही खास नाही आहे, एक सिम्पल व्लॉग बनवला आहे मी, म्हणजे आम्ही बाहेर घराबाहेर पडणार होतो तर म्हणलं आता घराबाहेर पडतो आहे तर कॅमेरा पण घेऊया सोबत। आम्ही म्हणजे मी आणि माझा छोटा भाऊ, आता माझा छोटा भाऊ बाईक चालवतो आहे आणि त्याच्या मागे मी बसलो आहे। मी आयुष्यात पहिल्यांदाच पावसाळ्यामध्ये गावी आलो आहे आणि हे निसर्गाचं सौंदर्य बघून मी अचंबित झालो आहे। म्हणजे हे असं निसर्गाचं सौंदर्य बघण्यासाठी मुंबईला आम्हाला
खूप लांब अशा राईड कराव्या लागायच्या तेव्हा जाऊन आम्हाला असं हे निसर्गाचं सौंदर्य बघायला मिळायचं. पण गावाला हे असं हकेच्या अंतरावरती एवढं सुंदर निसर्गाचं दृश्य आम्हाला बघायला मिळेल हे वाटलं नव्हतं, त्यामुळे खरंच मी आश्चर्यचकित झालो आहे. मित्रांनो, कसं असतं ना, आपलं डेस्टिनेशन माहीत नसतं पण आपला प्रवास मात्र करायचा असतो. तसा सिनारिओ आमच्यासोबत सध्या घडतो आहे. म्हणजे आम्हाला कुठे जायचं हे आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला फक्त प्रवास करायचा आहे एवढं माहिती आहे. त्यामुळे जिथे रोड जातो आहे तिथपर्यंत आम्ही रोडसोबत चाललो आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ जरा हल्ला आहे, त्यामुळे तुम्हाला जर ह्या व्हिडिओला डिसलाईक करायचा असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला डिसलाईक करू शकता, काही हरकत नाही. आणि जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला भेटतो मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम. मित्रांनो, तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती येणाऱ्या नवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी ह्या बेल आयकॉनवरती क्लिक करा.